भारत आणि इंग्लंड यांच्यात बर्मिंगहॅम इथं सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात इंग्लंडनं जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला ने डाव सुरू होताच इंग्लंडचा सलामीचा फलंदाज अलिस्टर कुक केवळ तेरा धावा काढून बाद झाल्यानं इंग्लंडच्या संघाला धक्का बसला आर अश्विनच्या फिरकीवर अलिस्टर कुक बाद झाला या मालिकेत दोन्ही संघांदरम्यान पाच कसोटी सामने होणार आहेत तर आजचा सामना इंग्लंडचा हजारावा कसोटी सामना असल्यानं त्याला विशेष महत्व प्राप्त झालं आहे शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा इंग्लंडच्या एक बाद अठ्ठावन्न धावा झाल्या होत्या